नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण शाळेचा डबा असो किंवा ऑफिसचा मस्त चमचमीत मिश्र कडधान्यांची उसळ करतोय. आता डब्याला भाज्या द्यायचं म्हटलं की आपण शक्यतो त्या थोड्याशा कोरड्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातही कडधान्य म्हटलं की त्यांना शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं आणि जर आपण ती कोरडी करायला गेलो तर कडधान्य थोडीशी घशात दाटल्यासारखी होतात. तर कडधान्य मऊ शिजण्यासाठी इथं मी छोट्या छोट्या टिप्स सांगणारच आहे. पण अशी पौष्टिक भाजी असेल तर मुलं असो किंवा नवरोबा थोडेसे नाराज होतात, स्पेशली जेव्हा डब्यामध्ये देत असतो. तर आज आपण इथं मॅगी मसाला आहे मॅजिकचा वापर करून ही भाजी करतोय, त्यामुळे त्याची चव तर दुप्पट होणारच आहे. पण हा मसाला वापरायचा कसा आणि कुठे हे आपल्याला कळलं पाहिजे. सुरुवात करूया. तर भाजी करण्यासाठी 3 चमचे तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये घालू 1/2 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की 1/2 चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता, खेचलेल्या लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आणि याला परतून घ्यायचं. फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालूया. लसूणही परतून झाला आहे. आता 2 कांदे बारीक कापून घेतले. कडधान्याला कधीही भरपूर कांदा घालायचा, म्हणजे कडधान्य चांगली मऊ होतात, घशात दाटल्यासारखी होत नाही. आता कांदा खूप जास्त नाही परतायचा, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत 2-3 मिनिटं परतून घेऊ. कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये घालायचा आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा चांगला परतून घे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कांदा आपल्याला मऊच परतायचा, खूप जास्त परतायचा नाही, कारण कांदा मऊ ठेवला तर कडधान्यसुद्धा मऊसूत होतात, घशात दाटल्यासारखी होत नाहीत. आणि इथं मी उसळीला टोमॅटो घातला आहे, तुम्हाला नाही घातला तरी चालेल. आणि कशीही भाजी केली तरी आपण अगदी जीव ओतून करत असतो. आपली मुलं असो किंवा नवरा, प्रत्येकावर अगदी बोलून प्रेम करण्याची गरज नसते, आपल्या जेवणामधून आपण ते दाखवतो. आणि म्हणूनच कुठलाही पदार्थ अगदी मन लावून केला तर तो चविष्टच होतो. आणि ज्यावेळी अशी कुठलीही नावडती भाजी, ज्यावेळी नवऱ्याचा डबा असो किंवा मुलांचा डबा, एकदम लख्ख डबा होऊन घरी येतो, त्यावेळी मात्र एक समाधान वाटतं. कधी कधी मुलं आवडीने म्हणतात की आई मला ती भाजी आज खूप आवडली. तुमच्याकडेही असं होत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इकडे आपला टोमॅटोसुद्धा परतून झालेला आहे. टोमॅटो हे खूप मऊ होईपर्यंत परतायचा नाही, असा थोडा अख्खा छान लागतो. आता यामध्ये घालू 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, याला मिसळून घ्यायचं आहे. आता मिरची पावडर वगैरे घातला की आपण गॅस कमी करतो, कारण ती करपू नये. आता काय करायचं, 5-10 सेकंदासाठी गॅस मोठा करायचा, म्हणजे मग फोडणी छान बसते. मिरची पावडर आणि हळद मिसळली. आता यामध्ये घालायचं आहे मिश्र कडधान्य. तर इथं मी सगळ्या प्रकारची कडधान्य रात्री भिजत घातली होती आणि त्यांना मोड आणून घेतलेले. तर 1 कप कडधान्य असेल, यामध्ये घालायचं आहे तवीपुरतं मीठ. याला चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं, लगेच पाणी घालायचं नाही. तर कडधान्य चांगले 2-3 मिनिटं परतून घेतले. आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला 2 मिनिटासाठी वाफ द्यायची. तर याला थोडा वेळ पाणी न घालता वाफ दिली, त्यामुळे ही कडधान्य, हे सगळे मसाले यामध्ये छान उतरले जातात. आता याला परतून घ्यायचं आहे. तर कडधान्य आता या स्टेजला 10-15% शिजली जातात. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. कुठल्याही भाजीला गरम पाणी वापरायचं, कारण त्यामुळे त्या भाजीची कुकिंग प्रोसेस एकदम ब्रेक होत नाही. तर आपल्याला डब्यामध्ये भाजी द्यायची आहे, त्यामुळे मी फार रस्सा करणार नाही. अगदी 1/2 कप गरम पाणी घातलं, याला मिसळून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला 7 ते 8 मिनिटं वाफ काढायची. तर इथं आपण ही भाजी पॅनमध्ये करतो आहे, कढईमध्ये करतो आहे. जर तुम्हाला हीच भाजी कुकरमध्ये करायची असेल तर इथून पुढे तुम्ही फक्त कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करा, तुमची भाजी अगदी व्यवस्थित शिजेल. 7 ते 8 मिनिट झालेली आहेत, आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि अगदी व्यवस्थित झाली आहे. खूप कोरडी नाही आहे किंवा खूप जास्त रस्सा झाला नाही, कारण आपल्याला ही डब्याला द्यायची आहे. तुम्हाला जर रात्रीच्या जेवणात करायची आहे तर अजून थोडासा रस्सा वाढवू शकता. तर इथं आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होईल. आता यामध्ये आपल्याला आपला सिक्रेट मसाला घालायचा आहे, मॅगी मसाला आहे मॅजिक. एवढ्या प्रमाणासाठी मॅगी मसाला आहे मॅजिकचं 1 पॅकेट आपण वापरतो आहे. मॅगी मसाला आहे मॅजिक हा 10 खडे मसाले वापरून तयार केला जातो.
सगळे मसाले योग्य प्रमाणामध्ये घेऊन व्यवस्थित भाजले जातात, परफेक्ट ब्लेंड होतात, त्यामुळे भाजीची चव दुप्पट होते. त्यामुळे तुम्हाला जर घरच्यांना एखादी नावडती भाजी, पौष्टिक भाजी आवडीची बनवून खाऊ घालायची असेल तर भाजी शिजत आली की सगळ्यात शेवटी आपल्याला मॅगी मसाला आहे मॅजिक वापरायचा आहे. मुलं बघा अगदी डबा चाटून पुसून खातील. आता याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. तर हा मॅगी मसाला आहे मॅजिक आपल्याला भाजी शिजत आली की शेवटच्या 2 मिनिटांमध्ये घालायचा, म्हणजे मग ते सगळे फ्लेवर्स अगदी तसेच फ्रेश आपल्याला भाजीमध्ये मिळतात. आणि जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर कुकरला पहिल्यांदा ही भाजी एक शिट्टी करून घ्या आणि कुकर झाल्यानंतर त्यामध्ये हा मसाला घालून फक्त 1 ते 2 मिनिटं परतून घ्या, मस्त भाजी तयार होईल. तर 1-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपली मस्त चमचमीत मिश्र कडधान्यांची उसळ तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, गॅस बंद करूयात, याला मिसळून घेऊ आणि मस्त उसळ डब्यामध्ये सर्व्ह करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर 7000 रुपयापर्यंतचा ब्रँड न्यू कुकवेअर सेट जिंकायचा असेल तर तुम्हाला मॅगी मसाला आहे मॅजिक यांच्या कमाल का डब्बा या कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हायचं आहे. सहभागी होण्यासाठी तुम्हाला 9289722997 या मोबाईल नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. मोबाईल नंबर खालीसुद्धा तुम्हाला दिसत असेल. मिस कॉल दिल्यानंतर एक छानसा डबा तयार करायचा आहे, त्याचा फोटो काढून पाठवायचा. एंट्रीज 31 जुलै 2023 पर्यंत व्हॅलिड आहेत, त्यामुळे त्वरा करा आणि सहभागी व्हा. तर तयार झाली मस्त चमचमीत अशी मिश्र कडधान्यांची उसळ. तर भरपूर प्रेम आणि थोडासा मॅगी मसाला वापरून तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. नक्की सांगते, प्रत्येकाचा डबा अगदी चाटून पुसून घरी येईल. तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.